आज आम्ही चाललो आहे तोरणा किल्ल्याला. आमचे US रिटर्न मित्र संदीप डावरे आमच्या बरोबर आहेत. खूप वर्षापूर्वी आम्ही एक असाच ट्रेक केलेला, त्याच्या आठवणी आज आम्ही जाग्या करत तोरणा किल्ल्याकडे चाललो आहे. आणि आता सुरू होणाऱ्या पाबेघाट, पाबेघाटाच्या आधीचं रस्ता अतिशय छान आहे. सगळीकडे हिरवळ आहे, पक्षी आहेत, मोरांचे आवाज येत आहेत, धबधबे सुद्धा दिसत आहेत. तर आपण आजचा दिवस एन्जॉय करू तोरणा किल्ल्यावर. पावसाळ्याच्या दिवसात तोरण्याला जाणे ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. या दिवसात तोरणा किल्ला आणि जायच्या रस्त्यावरचे वातावरण अद्भुत असते. हे समोर पहा, ढग कसे भाताच्या हिरव्यागार शेतीत उतरले आहेत. तुम्ही जर आमच्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण पाबेघाटात आहोत. पाबेघाटात हे अनेक छोटे छोटे पक्षी मुक्तपणे फिरताना आढळतात. आता आपण नसरापूर वेल्हे रोडला लागलो आहोत. आधी फोटो बघा आणि मग विठो बघा. किल्ल्याच्या पायथ्याला वेल्हे म्हणून गाव आहे. तिथल्या हॉटेलमध्ये छान मिसळ आहे मिळालेली आहे. आता आम्ही आता मिसळ खातोय आणि हे झाल्यानंतर मग आम्ही किल्ल्यावर जायला सुरुवात करूया. हा ॲक्च्युली अरे हा जो जुना रस्ता आहे तो चालत पूर्ण वर जाण्याचा आहे आणि हा नवीन गाडीचा रस्ता झाला आहे. ओके, सो पूर्वी ह्या रस्त्यानं आम्ही गेलेलो आणि तिथं पुढे जाऊन एक ओढा क्रॉस करून सुरुवातीला चालत वर जायचा रस्ता आहे. आणि हा जो आहे हा नवीन रस्ता आहे आणि हा हल्ली झालेला आहे, आता गाडी जाऊ शकते. पूर्वी आम्ही आलो तेव्हा ह्या रस्त्याचं काम अर्धवट होतं. आणि हा आता हल्ली झालेला रस्ता आहे. म्हणजे मी 5-1 वर्षापूर्वी आलो तेव्हा हा रस्ता काही नव्हता आणि एवढा छान रस्ता झाला. आणि मेजर पहिली जी चढण आहे तो हा रस्ता कव्हर करतोय. तुम्ही जर चालत करत जाणार असाल तर हा पहिला दमछक करणारा पोर्शन आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे आता तोरणा जरा ऍक्सेसिबल झालेला आहे. पुण्याहून स्वारगेट बस स्थानकातून सकाळी 6:30 वाजता वेल्ह्याला एक गाडी निघते. हा आहे समोर नवीन बांधलेला सिमेंटचा रस्ता. याच्या दोन्ही बाजूला धोकादायक कडा आहेत. समोरून गाडी आली तर आपली नक्कीच पंचाईत होऊ शकते. तोरणा पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. तोरणा गडावर जाण्यासाठी पुणे सातारा रोडवर असलेल्या नसरापूर वरून एक रस्ता वेल्हे गावापर्यंत जातो. सिंहगड रोड, खडकवासला, खानापूर, पाबेघाट मार्गेही एक रस्ता आहे. गाडी न येणारा रस्ता इथं संपतोय. इथं रस्ता संपलेला आहे आणि गाडी पार्किंगसाठी सोय आहे. आणि इथं आपण आता गाडी पार्क करू आणि इथून पुढं किल्ला आपल्याला चालत चढावा लागेल, ट्रेकिंग करावं लागेल. असा रस्ता आहे, झाडातून पायवाट आहे आणि हा कुत्रा आमच्याबरोबर वरपर्यंत येणार आहे. आत्तापर्यंत बरेचदा आमच्या ट्रेकला असं झालं आहे कुणी ना कुणी कुत्रा खालीपासून वरपर्यंत आमच्याबरोबर आलेला आहे आणि बहुतेक आज हा आमच्याबरोबर येणार आहे. चला. हा किल्ला आपली अगदी सुरुवातीपासूनच दमछाक करतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते. आता आपण गाडी लावलेल्या जागेपासून 10-15 मिनिटं वर चालत आलेलो आहे आणि हा रस्ता असा वर जाताना जो दिसतोय, लोक काही जात आहेत, तिथे एक थोडं शेड आहे, तिथून असा रस्ता वर जाणार आहे. आणि हा तोरणा जो किल्ला आहे तो पूर्णतः ढगात आहे, त्यामुळे वर आपल्याला पूर्ण विजिबिलिटी नसणार आहे. आता आम्ही किल्ल्याच्या मध्ये एका टप्प्यावर आलेलो आहे आणि जिथून किल्ल्याच्या दोन्ही साईडचा व्ह्यू दिसतोय, हे डॅमची बॅक वॉटर इथं दिसतंय कोरं. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले. आता आपण अशा एका टप्प्यावर आलोय, इथून सगळं धुकं सुरू झालेलं आहे. रस्ता दिसतोय थोडा थोडा पण सगळीकडे ढग आणि धुके आहे.
रस्ता थोडा शेवाळलेला आहे म्हणजे पायवाट, दगडावरून चालताना जपून चालावं लागतं. समोर कानद नदीवर बांधलेल्या गुंजवणे धरणाचे पाणी दिसते आहे. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा आज पुरावा उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा शैव पंथाचा आश्रम असावा. तोरणा किल्ल्यावरून रायगड, लिंगाणा, राजगड, पुरंदर व सिंहगड हे किल्ले दिसू शकतात. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान हा किल्ला बहमनी राजवटीच्या मलिक अहमद याच्याकडे होता. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो 1643 मध्ये शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला ताब्यात घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000 इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतु उल गैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले. पण परत 4 सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. धुक्यामुळे याचे चित्रीकरण नीट होऊ शकले नाही पण प्रत्यक्षात हा धबधबा अतिशय सुंदर आहे. आपण किल्ल्याच्या अगदी शेवटच्या टप्प्याला आलेलो आहे. हा एक रॉक पॅक चढल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपण दिमी दरवाज्यातून आत प्रवेश करणार किल्ल्यावर. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे बिन्नी दरवाजा आणि या किल्ल्याची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे जे आहेत ना हे दगडाचे दोन बाहेर आलेले आहेत, त्यात एक होल आहे, बिजागऱ्यासारखा त्याचा वापर होतो. दरवाजा चालू बंद इथून होतो. हा जो आहे हे दरवाजाच्या माग एक लाकडी ओंडका टाकून दरवाजा बंद करण्यात येत असे. कुत्र आलेले आपल्या बरोबर वरपर्यंत आलेले ते. आपण आता किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आलो आहे. या दरवाज्याचं नाव आहे कोठी दरवाजा. आपण हा जो दरवाजा बघितला ह्या दरवाज्याची रचना अशी विशिष्ट आहे ना, कारण असा पूर्ण यूटर्न आहे. म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर पूर्ण यूटर्न घेऊन आतमध्ये यावं लागतं आणि इथं मुख्य दरवाजा बंद होतो. आणि ह्या दरवाज्याच्या दोन्ही साईडला जे बुरुज आहे, बुरुजावर तुमची तटबंदी, बुरुजाची जी तटबंदी आहे त्याच्यावरून पहारा असतो. त्यामुळे आत येणाऱ्या प्रत्येकावर इथून लक्ष राहू शकतं आणि हल्ला जर होण्याची शक्यता असेल तर पूर्ण संरक्षण देता येतं दरवाजाला. या दरवाजाला गोमुख दरवाजा म्हणतात. कोठी दरवाजा होता ना, कोठी नाही, ह्या आर्किटेक्चरला, ह्या दरवाज्याच्या आर्किटेक्चरला गोमुख दरवाजा असं म्हणतात. अशी गायीनं मान वळवल्यासारखी त्याची रचना असते. संदीपने येथे खाली पडलेला एक भगवा उचलून नीट करून फडकवला. या क्षणाची नोंद इतिहासात करावी अशी मागणी आम्ही सरकारला करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. हा दरवाजाला येण्यासाठी असं यू टर्न घेऊन आतमध्ये यावं लागतं आणि ह्या मी जिथे उभारलो आहे त्याच्या खाली दरवाजा आहे. त्यामुळं इथं जे तटबंदीवर असणारे जे रक्षक आहेत त्या दरवाजाचं चांगल्या तऱ्हेनं राखण करू शकतात. कोणी जर हल्ला करण्यासाठी आलं तर वरूनच त्याच्यावर हल्ला करू शकतात, तलवारी, बाणानं वगैरे. आणि इथून आतल्या साईडला काही जुनी बांधकामं आहेत, बांधकामाचे अवशेष आहेत
काही नवीन बिल्डिंग्स पण आहेत. ही समोर जी आता धुक्यामध्ये दिसते ती एक धर्मशाळा टाईपमध्ये बांधलेली वास्तू आहे. तर तिथं जर तुम्ही किल्ल्यावर मुक्कामाला येणार असाल तर तिथं राहण्याची तात्पुरती सोय होऊ शकते. हे समोर दिसते आहे त्या तळ्याकडे आम्ही गेलो होतो. त्याच्या एक दिवस आधी एका मुलाचा इथे बुडून मृत्यू झाला होता. आमची तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की गडावर पाण्याच्या ठिकाणी आणि बुरुजावर अत्यंत काळजीपूर्वक वावरावे. आपण आलो आहोत आता मेंगाई देवीच्या मंदिरात. एक पुरातन मंदिर आहे आणि त्याच्या भोवती नवीन एक बंदिस्त वास्तू केलेली आहे त्यांनी. शिवाजी महाराजांचा इथे एक पुतळा आहे. लोक या मंदिरामध्ये मुक्काम करतात. जे मुक्कामी येतात लोक या मंदिरामध्ये मुक्काम करतात. मेंगाई मंदिर तीन खानाचं आहे. काय बोलणार? काय तीन खानाचं? तीन खानाचं म्हणजे तीन खण खण. हा हा, तीन खानाचं मंदिर आहे. त्यामुळे त्या मंदिरात मुक्काम करतात. हे शंकराचे मंदिर आहे. आता आपण बुधला माचीकडे निघालो आहोत. त्यासाठी आपल्याला कोकण दरवाज्यातून जावे लागेल. हा खाली दिसतोय तो कोकण दरवाजा. कोकण दरवाजा पूर्वी खूप पडलेल्या स्थितीत होता, पण आता गव्हर्नमेंटनं बऱ्यापैकी रिस्टोरेशन केलेलं आहे. पण ते रिस्टोरेशन आहे ना लगेच ओळखू येतं. तुम्ही जर बघाल तर जुने जे ओरिजिनल दगड आहेत ते मोठे मोठे दगड आहेत आणि वर जे नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्याच्यावर ते छोट्या दगडांनी आणि सिमेंटनं झालेलं आहे. पण ओव्हरऑल त्याच्यामुळं त्या किल्ल्याच्या दरवाज्याच्या भव्यतेचा एक अंदाज येतो की कसा होता दरवाजा. इकडे आपण दरवाजा जो आहे तो गोमुख आकाराचा आहे, म्हणजे त्याला एक यू टर्न घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे त्याची सुरक्षितता वाढते. हा रस्ता जो पुढे जातो त्यातून राजगडला जाणारा एक रस्ता आहे. एका रिजवरून चालत चालत तुम्ही राजगडला जाऊ शकता. इथून आपण इथं बघू शकतो की हे नवीन रिस्टोरेशन झालेलं आहे. या साईडला हे जुने दगड आहेत मोठे मोठे आणि हे छोटे दगड आहेत. समोर जी धुक्यात दिसतीये ती आहे बुधला माची. हा रेलिंगचा रस्ता आहे तो असा बुधला माचीवर जातो. आणि मी जर त्या कोकण दरवाजापासून जेव्हा ढग नसतात त्यावेळेला आपण जिथे इथे येतो त्यावेळेला बुधला माची खूप सुंदर दिसते. अशी बुधला माची दुरूनच पाहून आपण झुंजार माचीकडे निघालो आहोत. झुंजार माचीकडे जाण्यासाठी ही लोखंडी शिडी आहे. पुढे धुक्यामुळे काही दिसण्याची शक्यता नसल्यामुळे आम्ही येथेच थोडा नाश्ता केला आणि परतीचा प्रवास चालू केला. पाय दुखत होते आणि वरून सतत पाऊस पडत होता, त्यामुळे आम्हाला असे जाणवले की चढण्यापेक्षा उतरणे जास्त अवघड आहे. एकंदरीत खूप मजा आली. आपण हा ट्रेक नक्कीच करा आणि आपलाही अनुभव कमेंट्स मध्ये आम्हाला शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि जर सबस्क्राईब केले असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. तसे केल्यास आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.